नमस्कार मित्रांनो, टिक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारणे महाडिस्कॉम पोर्टलवरती सुरू झालेले आहे. मात्र मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बांधवांना आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे जिल्हा, तालुका, गाव निवडून झाल्यानंतर गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचे नाव येत नाही, ही समस्या येत आहे. तर मित्रांनो, ही तांत्रिक अडचण असून अशी अडचण येत असल्यास अर्ज कसा भरावा याबाबत महावितरणच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीसोबत चर्चा करून माहिती घेतली असता त्यांनी अशी अडचण येत असल्यास अर्जदाराने काय करावे याबाबत माहिती दिली. तर चला मित्रांनो, ग्राहक सेवा प्रतिनिधीने दिलेली माहिती या ठिकाणी आता आपण ऐकूयात. नमस्कार, महावितरण चालू असते कशा प्रकारे मदत करू शकते? नमस्कार मॅडम, मी आपल्या महावितरणच्या महाडिस्कॉम पोर्टलवरती मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेकरता अर्ज करतो, पण गट क्रमांक टाकल्यानंतर माझं नाव त्या ठिकाणी येत नाहीये. सातबारे उतारावरती नाव आहे, पण गट क्रमांक टाकल्यानंतर माझं नाव त्या ठिकाणी दिसत नाहीये. माझं नाव राहुल वाघ. इशू काय येत आहे सर? आपलं नावच नाही येत आहे सर. आपलं जो जमीन प्रॉपरली आपल्याच नावावर आहे. काही इशू नाही आहे ना सर? नाही. ओके, आपलं नाव काय म्हटलं सर? राहुल वाघ. राहुल वाघ, सर बघा, जो इश्यू येत आहे सर आपल्याला, जो महावितरणचा जो अप्लाय करायचा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना करीता जो इश्यू येत आहे सर, असं त्याचा स्क्रीनशॉट काढा सर. आणि आपल्याला जो आहे तर जो इश्यू आहे कस्टमर केअर ऍट द रेट महाडिस्कॉम डॉट इन ला सर मेल करा, आपल्याला सर रिझोल्यूशन मिळून जाणार. अच्छा, तो स्क्रीनशॉट पाठवा सर जो एरर येत आहे त्याचा. चालेल मॅडम, चालेल. माहिती पुन्हा मिळालेली आहे. हो हो मॅडम. तर मित्रांनो, आता ग्राहक सेवा प्रतिनिधीने कस्टमर केअर ऍट द रेट महाडिस्कॉम डॉट इन या ईमेल आय डी वरती ईमेल करायचं सांगितलेलं आहे. मात्र बऱ्याच अर्जदारांना ईमेल मध्ये काय लिहावे याबाबत अडचण येऊ शकते. तर मित्रांनो, ईमेल मध्ये लिहायचा फॉर्मॅट या ठिकाणी आता आपण पाहूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी ईमेलचा फॉर्मॅट पाहूयात. या ठिकाणी हा जो ईमेल आय डी दिसत आहे या ईमेल आय डी वरती तुम्हाला मेल करायचा आहे. सब्जेक्ट मध्ये या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे, नॉट शोविंग लँड ऑनर नेम इन मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ऑनलाईन ऍप्लिकेशन, अशा प्रकारे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला टाकायचा आहे. आणि खाली या ठिकाणी ही जी माहिती दिलेली आहे ही जशीच्या तशी कॉपी करून तुम्हाला पेस्ट करायची आहे. फक्त या ठिकाणी फॉलोइंग इज माय डिटेल यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे, जसे की आधार कार्ड नंबर, त्यानंतर जिल्हा, तालुका, व्हिलेज नेम म्हणजे गावाचं नाव, त्यानंतर जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर, त्यानंतर लँड ऑनर नेम म्हणजेच जमीन मालकाचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. त्यानंतर मित्रांनो, खाली या ठिकाणी या ईमेलसोबत तुम्हाला एररचा स्क्रीनशॉट म्हणजे फॉर्म भरताना तुमचं नाव ज्या ठिकाणी दिसत नाही तिथला स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे. आणि तो या ठिकाणी या ईमेलसोबत या ठिकाणी क्लिक करून तो स्क्रीनशॉट अटॅच करायचा आहे. सोबतच मित्रांनो, तुम्ही 7-12 उतारासुद्धा या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अटॅच करायचा आहे. आणि अशा प्रकारे हा ईमेल तुम्ही या ठिकाणी सेंड बटनवरती क्लिक करून सेंड करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी जो फॉर्मॅट दिलेला आहे हा फॉर्मॅट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेला आहे, तेथून कॉपी करून तुम्ही ईमेल करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. मित्रांनो, ईमेल केल्यानंतर पुढे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस ही कशी असणार आहे त्याबाबत लवकरच आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.